प्रेक्षकांनो, यावेळी आपल्या सोबत आहे प्रकाश पाटील मारकवार. आपण काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहात. तुमच्याकडनं जाणून घेऊ, बल्लारपूर मतदारसंघ जे आहे, विधानसभा क्षेत्र जे बल्लारपूर आहे, आपल्याला चांगला दांडगा अनुभव आहे म्हटलं. आणखीन आपण अनुभव आणि ज्येष्ठ नेते आहात काँग्रेसचे. मला सांगा, आता तिथे एक चुरशीची लढत आहे, तर कशा प्रकारचे आपले समीकरण राहणार आहे, काय आपलं मायक्रो प्लॅनिंग राहणार, काय व्यू रचना असणार, त्याबद्दल सांगा. नाही तर बल्लारपूर मतदारक्षेत्राची उमेदवारी मागच्या 2-3 टर्मपासून मी मागतो आहे, परंतु मला आत्तापर्यंत उमेदवारी मिळाली नाही. म्हणून मागच्या 35 वर्षापासून या क्षेत्रामध्ये BJP राज्य आहे. आधी शोभाताई फडणवीस निवडून आल्या, आता सुधीर मुनगंटीवार 15 वर्षापासून BJP ते निवडून आलेले आहे. परंतु मला जर यावेळी तिकीट मिळाली तर माझं एक अतिशय चांगलं प्लॅनिंग आहे. कास्टचं समीकरण जर बघितलं तर आत्तापर्यंत इथे वार कास्ट जी आहे ते फार मोठ्या प्रमाणात आहे. OBC कास्ट फार मोठ्या प्रमाणात आहे आणि मी OBC याच्यामध्ये येतो, तुमच्या कास्टमध्ये येतो. त्याच्यामुळे मला चांगलं याच्यामध्ये एक चित्र दिसते की मला जर तिकीट मिळालं तर मी 100% निवडून येईन. कारण माझं काम या ठिकाणी भरपूर झालेलं आहे. मी युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशचा सरचिटणीस होतो, त्याच्यानंतर खादी ग्रामोद्योग मंडळाचा अध्यक्ष होतो, चंद्रपूर जिल्हा परिषदेचा अध्यक्ष म्हणून मला 5 वर्षाचा अनुभव आहे, आणि विदर्भ वैधानिक मंडळाचा विकास मंडळाचा सदस्य म्हणून सुद्धा 2 वर्ष काम केलेलं आहे. मागच्या वेळेपर्यंत मी जिल्हा काँग्रेस कमिटीचा उपाध्यक्ष होतो. आणि ते सगळं पाहता लोकांमध्ये माझं एक नाव आहे. आणि प्रोफेशनचा जर विचार केला तर मी एक चित्रपट निर्माता सुद्धा आहे. मी 2 चित्रपटाची निर्मिती केलेली आहे. एक आमच्यासारखे आम्हीच नावाचं चित्रपट जे खूप चाललं, आणि दुसरं मी तुळस तुझ्या अंगणी, हे दोन्ही चित्रपटाचा मी निर्माता आहे. त्याच्यामुळे लोकांमध्ये नाव आहे आणि लोकांमध्ये एक स्वच्छ प्रतिमा आहे माझी. ते लोक म्हणतात की बा प्रकाश पाटील मारकवाल यांना आतापर्यंत तिकीट का देण्यात येत नाही. म्हणून आता यावेळेस आपल्याला तिकीट मिळेल अशी मला पूर्ण आशा आहे, आणि जनतेची पण इच्छा आहे की यावेळेस मला ही तिकीट मिळावी. इथं तिकीट मिळाली तर मोठ्या प्रमाणात विरोधी पक्षाला इथे पराभव होण्याचा शक्यता आहे, BJP पराभव होण्याची शक्यता आहे. मागच्या वेळेस ज्या आमच्या प्रतिभाताई धारूरकर लढल्या होत्या त्याच्यामध्ये BJP उमेदवाराला 48,200 मतं हे कमी मिळाले. म्हणजे 48,200 मतांनी लीड ह्या बल्लारपूर मतदारक्षेत्रामध्ये काँग्रेसला मिळालेला आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की चांगलं लीड मिळवून मी या ठिकाणी निवडून येणं शक्यता आहे. सर, बल्लारपूरचं एकंदर चित्र बघता जे काँग्रेसतर्फे बरेचसे दावेदार आहे, एक रस्साखेचचं एक वातावरण आहे इथे. तर मला सांगा, इथे विकासावर आपण जर प्रकाश टाकला तर बरेचसे कामं रखडलेले आहे विकासाचे. इथे इंडस्ट्रियल बेल्ट आहे, कोल प्रदूषणचे प्रॉब्लेम आहे, कोल सेक्टर असल्यामुळे पण बेरोजगारी बरीचशी वाढलेली आहे युवकांची. तर मला सांगा, आपल्या मते कशा प्रकारचे समस्या इथे निर्माण होत आहे, आणि जे विद्यमान आमदार जे आहे, पालकमंत्री जे आहे, त्यांनी अद्याप काही सोडवलेली नाही समस्या, तर आपलं काय आकलन आहे त्याबद्दल सांगा. एक तर इथे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पोल्युशन फार मोठ्या प्रमाणात आहे. इव्हन आता मी मूलला राहतो, मूलला आखापूर म्हणून गाव आहे, तिथे एवढं प्रदूषण झालं आहे की लोकांना रोज धुळीपासून त्याला फेस करावं लागते. आणि तसंच प्रदूषण हे चंद्रपूरमध्ये प्रॉपरमध्ये सुद्धा आहे. आणि हे प्रदूषणावर नियंत्रण आणण्याचं काम कुठल्याही नेत्या लोकांनी किंवा आमच्या पालकमंत्र्यांनी केलेलं नाही. मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण झाली पाहिजे. मागच्या वृक्षारोपण तर मोठी दिंडी काढण्यात आली, मोठा बाहू करण्यात आला, परंतु प्रत्यक्षामध्ये झाडं हे लागलेच नाही. आणि असा जर विचार केला आपण तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये अनेक प्रश्न आहेत. बेरोजगाराच्या हाताला काम नाही, युवकांच्या हाताला काम नाही. ते मोठे मोठे उद्योग जर इथे आले तर त्याप्रमाणे मोठ्या प्रमाणात तो प्रश्न हाताळला जाऊ शकतो, पण मोठे उद्योग आणण्याचा कोणीही प्रयत्न केलेला इथे दिसत नाही. शेतकऱ्यांचा प्रश्न तसाच आहे. शेतकऱ्यांना मोठ्या याच्यावर थोडंसं पीक होते आणि त्याच्यामध्ये आता प्रमुखांना मागणी ही राहिली शेतकऱ्यांची की आमची कर्जमाफी झाली पाहिजे. त्याप्रमाणे शेतकऱ्याच्या धान्याला भाव दिला पाहिजे. धान्याला भावच मिळत नाही आणि जेवढं उत्पादन होते त्याच्यापेक्षा खर्च अधिक आहे परंतु उत्पन्न कमी आहे, अशा प्रकारची स्थिती शेतकऱ्यांची आहे. पण 2 प्रमुख प्रश्न आहेत. बेरोजगारीचा प्रश्न सोडवला पाहिजे आणि शेतकऱ्याच्या प्रश्नाकडे लक्ष दिलं पाहिजे. शेतकऱ्याच्या भावाला मालाला भाव दिलं पाहिजे. अशा प्रकारचे 2 प्रश्न इथे प्रमुखांना आहेत. लाडकी बहीण ही योजना जरी जाहीर केली असली तरी लोक इथे मूळ आपले बल्लारच्या मतदारसंघात इतके सुज्ञ आहेत की त्यांना समजते की आत्तापर्यंत करायची होती तर मागच्या 1.5-2 वर्षापासून सरकार आहे, त्यांनी योजना का जाहीर केली नाही. आता निवडणुकीच्या ऐन तोंडावर हे 2 महिन्यासाठी योजना जाहीर करायची आणि पुढच्या वेळेस ती बंद करून टाकायची, अशा प्रकारचा एक विचार
अशा प्रकारचा लोकांमध्ये एक संभ्रम आहे की ही योजना खरंच टिकणारी आहे का, त्याच्यामुळे त्याच्यावर काही कितीतरी म्हणत असतील बीजेपी लोक की आम्हाला मतामध्ये परिवर्तन होईल, पण मला असं प्रामुख्याने वाटते की मतामध्ये तर परिवर्तन होणार नाही. पण आणि हा बल्लारचा मतदारक्षेत्र हा पुरेपूर काँग्रेसचा बालेकिल्ला आहे, मग त्याच्यामध्ये पोंगुर्णा घ्या, मूल घ्या, बल्लारचा घ्या, हे काँग्रेसचं बालेकिल्ला आहे. अनेक ग्रामपंचायती ह्या काँग्रेसच्या आहेत, कुठली योजना आणली, काही योजना आणली आणि निवडणुकीच्या तोंडीवर जर कोणती योजना आणली तर त्या योजनेला लोक बळी पडणार नाही आणि लोक 100% काँग्रेसच्या पाठीमागे राहतील अशा प्रकारचं चित्र बल्लारपूर मतदारक्षेत्रामध्ये निर्माण झालेलं आहे. बल्लारपूर मतदारक्षेत्र हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला तरी इथे स्टेन लावण्याकरिता आपली पुढची काय योजना असेल, काय आपलं एक मायक्रो प्लॅनिंग असेल त्याबद्दल सांगा. आता तिकीट जवळजवळ आमच्या 10-12 लोकांनी मागितलेली आहे. 10-12 लोक आम्ही जर एकत्र असलो तर मला असं वाटतं 100% यश हे आपल्या पदरी मिळेल. म्हणजे 48,200 जे लीड आहे, कदाचित ते लीड जास्ती पण काँग्रेसच्या उमेदवाराला मिळू शकते. आणि दुसरं जे आमचे तरुण आहेत त्यांच्या हाताला काम नाही हा प्रश्न मोठ्या प्रमाणात सोडवला पाहिजे. आणि मला जर तिकीट मिळाली आमदारकीची तर 100% दोन प्रश्न जे आहेत की बेरोजगारीचा प्रश्न आणि शेतकऱ्याचा प्रश्न, कारण मी शेतकऱ्याचा पुत्र आहे, खेड्यामध्ये माझं शिक्षण झालं, जिल्हा परिषद शाळेमध्ये माझं शिक्षण झालेलं आहे आणि त्यानुसार शेतकऱ्याच्या प्रश्नाकडे मी विशेष लक्ष देईल. गोरगरीब आणि आमची युवक मंडळी आहे त्यांच्या प्रश्नाकडे लक्ष देईल अशा प्रकारचं एक माझं प्लॅनिंग आहे. आणि मायक्रो प्लॅनिंग जर म्हणायचं झालं तर सगळ्या जाती धर्मांना घेऊन चालणारा मी OBC मध्ये येणारा व्यक्ती आहे, त्याच्यामुळे चांगले मतदान मला मिळू शकते. नाही, 10-12 लोकांनी जरी तिकीट मागितली असली तरी प्रत्येकाने हे सांगितलं आहे की ज्याला तिकीट मिळेल त्याच्या पाठीमागे आम्ही राहू. त्याच्यामुळे आमच्या 10-12 लोकांचं एकमत झालेला की ज्याला कोणाला तिकीट मिळेल त्याच्यामागे आम्ही काँग्रेसची मंडळी त्याच्यामागे पूर्ण ताकद त्याच्यामागे लावू आणि ही सीट 100% निवडून आणू. कारण मागच्या 35 वर्षापासून इथे काँग्रेसचा उमेदवार नसल्यामुळे सगळ्यांना खंत वाटत आहे आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्याचं कुठलंही काम होत नाही. ते काम झालं पाहिजे, आमच्या ग्रामपंचायत सरपंचाचं काम झालं पाहिजे. त्या दृष्टिकोनातनं ही तिकीट ज्याला मिळेल त्याच्या पाठीशी आम्हाला उभे राहणार. नाही, काँग्रेसला ताकद देण्याच्या दृष्टिकोनातनं, काँग्रेस संघटना बळकट करण्याच्या दृष्टिकोनातनं प्रयत्न सुरू आहेत. आमचे जिल्हा अध्यक्ष सुभाष धोटे हे प्रयत्नशील आहेत, ते गावागावामध्ये जातात आणि काँग्रेसची संघ आता मी मागच्या 3 वर्षापासून अनेक कार्यक्रम अनेक बैठकी घेतलेल्या आहेत. त्याने जेव्हा विचाराची देवाणघेवाण होते त्यांचे प्रश्न कार्यकर्त्याचे आम्ही समजून घेतो, ते सोडवण्याचा प्रयत्न करतो. त्या दृष्टिकोनातनं पुरेपूर प्रयत्न चालू आहे. आता निवडणुकीमध्ये मागच्या लोकसभेच्या जवळजवळ मी 150 गावं फिरलो, प्रत्येक गावामध्ये जाऊन आलो, कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या, त्यांचं मनोगत जाणून घेतलं. निवडणूक झाल्यानंतर 50-60 गावांमध्ये जाऊन आलो, जवळजवळ 210 गावांमध्ये माझा दौरा झालेला आहे आणि सगळ्यांना एकत्र घेऊन एक काँग्रेस संघटना चंद्रपूर जिल्ह्यामध्ये बळकट करावी अशा प्रकारचा विचार माझ्या मनात आहे आणि ते होताना दिसत आहे. आपण गेलो, त्यांच्याकडे अप्रोच झालो, त्यांच्या कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेतल्या, त्यांचे प्रश्न समजून घेतल्या, ते नक्कीच आपल्याला मदत करायला तयार आहेत. बल्लारपूर मतदारसंघातील जे नागरिक आहेत त्यांना आपला काय एक संदेश राहणार? नाही, जोपर्यंत हे नावाचं जे आहे, ज्यांचं नाव सुटलेलं आहे त्यांनी प्रत्यक्ष यादीमध्ये आपलं नाव आहे किंवा नाही ते पाहून घ्यावं आणि त्यांनी पुरेपूर 100% आपलं नाव तिथे नोंदवावं. कारण मतदानाचा अधिकार हा 5 वर्षात एकदाच मिळत असतो आणि मतदानाचा अधिकार हा फार मोठा अधिकार आहे. तो अधिकार बजावण्याचं काम आमच्या नागरिकांचं आहे. त्या दृष्टिकोनात आपण प्रयत्नशील राहावं आणि मी सर्व आमचे मतदार बंधू भगिनींना विनंती करतो की प्रत्येकाचं नाव आलं की नाही त्याने पाहून घ्यावं आणि चांगल्या पद्धतीने चांगला व्यक्ती निवडून आला पाहिजे अशा प्रकारचं एक आपण मतदान या विधानसभेमध्ये करावं अशी माझी प्रामाणिक इच्छा राहणार. नमस्कार.